नमस्कार हर्ष स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन स्टाईल वेगवेगळ्या समारंभांमध्ये जसा मज मठ्ठा असतो तसा मठ्ठा करून दाखवणार आहे आणि त्यासाठी मग जाऊया माझ्या स्वयंपाकघरात मठ्ठा करण्यासाठी मी इथे हे दोन मोठे चमचे किसलेलं आलं घेतलेलं आहे आणि ही छोटीशी मिरची घेतली तुम्हाला जर ॲसिडिटीचा वगैरे त्रास होत असेल आणि तिखट नको असेल तर तुम्ही मिरची नाही घातली तरी चालेल त्याऐवजी आणखी थोडं आलं घात त्यात घातलं तर तेवढ्या आल्याचं ते प्रमाण पुरेसं होईल ह्याच्यात मी थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट करून घेणार आहे आणि इथे मी एक मोठा कप भरून दही घेतलं आहे आणि आता त्याच्यात ते, ते ताक करून घेण्यासाठी पाणी घालते इथे मी दोन कप ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यात घात घालते चवीनुसार मीठ हे थोडंसं पाव चमचा मी घातलेला आहे सैंदव मीठ आणि हे जे आलं आणि मिरची मी वाटून घेतली होती ती याच्यामध्ये घालून घेते ती व्यवस्थित चमचाने दाबून त्याच्यातलं पूर्ण रस आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे मठ्ठ्याला छान असा आल्याचा फ्लेवर येतो आलं हे आपल्या पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये रोजच्या जेवणात तुम्ही ताकाचा मठ्ठा नाही तर निदान साधं ताक तरी आपल्या जेवणामध्ये त्याचा समावेश नक्की करा तर मी इथे चमचाने दाबून पूर्ण त्याचा रस काढून घेतलेला आहे आणि आता ताक घुसळून घेणार आहे व्यवस्थित त्याच्यात मी साखर घातली ही एक चमचा आणि आता ताक व्यवस्थित असं घुसळून घेते की जेणेकरून सगळं घातलेलं साहित्य मिक्स होईल दह्यामधल्या सगळ्या गोठळ्या त्याच्यात एकत्र होऊन व्यवस्थित ताक आपलं तयार होईल तर मी ताक घुसळून घेतलेला आहे आता वरून त्याच्यात थोडी कोथिंबीर घालते आणि अर्धा चमचा थोडीशी जिरे पूड घातलेली आहे त्याच्यात आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आपला मठ्ठा महाराष्ट्रीयन स्टाईल मठ्ठा तयार आहे तर तो आता सर्व करून घेऊया तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मग पुन्हा भेटूया अशाच एका उन्हाळा स्पेशल रेसिपीबरोबर माझ्या स्वयंपाकघरात तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा स्वतःची काळजी घ्या खूप सारं पाणी प्या आणि उन्हापासून स्वतःचं संरक्षण करा